इंदापूर तालुक्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणी झाले असून परिसर हिरवाईने दाटून हिरव्या शालूप्रमाणे नटलेला दिसत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये दरवर्षी सुरुवातीचा पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत होता, मात्र परतीचा पाऊस आल्यानंतरच खऱ्या अर्थाने येथील शेतकऱ्यांना या पावसाचा लाभ मिळतो. मात्र यावर्षी पहिल्यांदा जून महिन्याच्या सुरुवातीपासून चालू झालेला पाऊस दमदार स्वरूपात पडण्यास सुरुवात झाल्याने येथील परिसर पाण्याने जलमय झाला असून सर्वत्र पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील ताली, ओढे, नदी, नाले पाण्याने भरून वाहताना दिसत आहेत. वास्तविकरित्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात सेट लॉकडाऊन केल्याने आणि देशातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होऊन निसर्ग स्वच्छ बनलेला आहे. त्यामुळेच यावेळेस नदीतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होऊन पर्जन्यमानही चांगल्या प्रमाणात होऊ लागले आहे, असा अंदाज येथील शेतकरी व जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. प्रवीण नागरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.